ही म्हणते की केवढं चावरं बोलते ती, आणि मी म्हणतो तुला टफ देते म्हणजे बघ ना. लोकांना नुसतं एंटरटेन करण्यासाठी माझ्याबद्दल बदनामी करू नको सिद्ध्या. या लोकांनी मला कसं बदनाम केलंय ना, शाप आहेत या सगळ्यांना माझं. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. जिम्मा 2 या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे, आणि मगाशी ना स्टेजवर सिद्धार्थ चांदेकरने फार तिचं सुंदर वर्णन करून दिलं की तिच्या म्हणजे ती ज्या सिनेमात असते त्या सिनेमाच्या थिएटरच्या बाहेर हाऊसफुलचा बोर्ड हा झळकतोच, आणि तिने सुद्धा ते प्राऊडली खूप ॲक्सेप्ट केलं, कारण ही खूप भारी गोष्ट आहे. सुचित्राताई आपल्याबरोबर आहेत, खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू राजश्री मराठी, तू एकतर सुपर आहेस, आणि येस कोइन्सिडेंटली हे झालं आहे खरं की म्हणजे मी शिवाजीराजे भोसले, मग सिंघम, सिम्बा, जिम्मा, बाईपण आणि आता जिम्मा 2. 2023 हे वर्ष बंपर आहे असं आपण म्हणूया, कारण बाई पण भारी देवाने इतकं सुंदर इतिहास घडवला असं आपण म्हणूया. आवडीने प्रत्येक वयोगटातला व्यक्ती तो पिक्चर बघायला जात होता. जिम्मा 1 आला, जिम्मा 2 आता येतोय, इतकी सुंदर स्क्रिप्ट खरं तर आपल्या वाटायला येणं कलाकार म्हणून ही किती ओव्हरवेलमिंग फिलिंग आहे. येस, आय एम ब्लेस्ड इन दॅट वे, आय एम रिअली ब्लेस्ड. म्हणून मी म्हणते ना की माझ्यामुळे काही फिल्म चालती आहे अशातला भाग नाही आहे, पण मी ज्या फिल्मचा एक भाग असते ती फिल्म उत्तम असते, ह्याच्याबद्दल किंवा माझ्या निवडीबद्दल मला खरंच अभिमान वाटतो आणि बरं वाटतं की नेहमी चांगल्या कामाला देव साथ देतो, तसं स्वामी नेहमी मला साथ देतात. मत झाला आणि खूप म्हणजे जसं मगाशी हेमंत म्हणाला की लॉकडाऊन नंतर ती कुठेतरी मरगळ आली होती जिम्माने, ती झटकली आणि आवडीने प्रेक्षक पुन्हा एकदा थिएटरकडे गेला. खरं तर इतका सुंदर विषय इतक्या हलक्या फुलक्या पद्धतीने मांडला, आणि आत्ता जिम्मा 2 ट्रेलर ना आपल्याला एक प्लस 1 असतं ना कुठेतरी ते दिसतंय, ते एक म्हणजे ती कॉमेडी राईडसुद्धा आहे, कुठेतरी त्याला एक इमोशनल टचसुद्धा आहे. पण जेव्हा तुला सांगितलं की आपण पार्ट 2 करतोय, काय पहिलं काय फिलिंग होती किंवा काय विचार? अगं खरं सांगायचं तर पहिला जिम्मा मी जो केला तो पण माझं लास्ट मिनिट कास्टिंग आहे, कारण आधी कोणीतरी वेगळं करणार होते आणि त्यांचं काहीतरी गडबड झाली, आणि क्षितीने मी स्वतः प्रागला होते, आय वॉज आउट ऑफ इंडिया, आणि क्षितीने मला फोन केला, सुची मी एक फिल्म करते प्रोड्यूस करते तू कुठे आहेस? म्हटलं मी प्रागला आहे. आई शपथ आता? म्हटलं अगं डोंट वरी, मी उद्या निघते आणि येते. त्याच्यानंतर काय करते? म्हटलं काहीच नाही, मग मी एक फिल्म प्रोड्यूस करते जी तू करायची आहेस. हां म्हटलं करते, आल्यावरती बोलू. सो आय थिंक माझ्या ते नशिबात होतं, आणि तेव्हाही मी विचार केला नव्हता, माझ्या मैत्रिणीची फिल्म म्हणून मी ती केली, आणि पार्ट 2 सुद्धा मी काही विचार नाही केला की काय स्क्रिप्ट आहे, आपल्याला ह्याच्यात किती काम आहे, आपण कसं करणार, काही नाही. एक आपल्या मैत्रिणीला आपण सपोर्ट नाही करणार तर कोण करणार? आणि इट्स अ वायसा वर्सा, तिच्यामुळे आम्हालाही तो सपोर्ट होतोय की आम्हाला ते छान छान काम करता येतं. गाण्यामध्ये आत्ता बघितलं ना मराठी पोरी, तुझ्यासाठी एक छान वर्णन आहे, तिच्या जिभेवर जाळ. आणि सिद्ध मला कितीदा भेटली आहेस मला सांग, या लोकांनी मला कसं बदनाम केलंय ना, शाप आहेत या सगळ्यांना माझे. पण कशी असतेस तू सेटवर नेमकी? सिद्धार्थ सांगतोय तशी असते. खोटं बोलतो सिद्ध्या, किती खोटं बोलतो रे माझ्याबद्दल, तू का खोटं बोलतोस असा? काय मी किती काय वाईट वागते का रे? गाण्यातही इतका सुंदर उल्लेख आहे जिच्या जिभेवर जाळ, आणि सिद्धार्थ पण आता उल्लेख करताना तेच म्हणाला, तर कशी असतेस तू सेट? हे बघ एक वाक्य आहे, ही म्हणते की केवढं चावरं बोलते ती, आणि मी म्हणतो तुला टफ देते म्हणजे बघ ना, हिला टफ देणारं कोणीतरी आहे सिनेमात, विच इज व्हेरी डिफिकल्ट. सो खोटं खोटं लोकांना नुसतं एंटरटेन करण्यासाठी माझ्याबद्दल बदनामी करू नको सिद्ध्या. पण कसं होतं सिद्धार्थ एवढ्या बायकांना ऑन कॅमेरा मॅनेज करणं? काय काय एवढ्या बायकांना ऑन कॅमेरा मॅनेज करणं कसं होतं? ऑफ कॅमेरा तर हेमंत होता ऑब्व्हियसली. नाही मी तुला सांगतो, आपण कुठल्या जत्रेत गेलो की गर्दी कशी असते, आपण चालत नसतो, ते गर्दी घेऊन जाते आपल्याला, तसं मी नाही मॅनेज केलंय, मी होतो, यांनी मला गर्दीत न घेऊन गेले. मॅनेज केलं आम्ही ज्याला, सिद्ध्या काय खातोय बघू दे इकडे दे, हां सिद्धा जा दुसरं घेऊन ये जा तू, हे आम्ही खातो, सिद्ध्या कॉफी करायची आहे, मग सिद्ध्या पण कमी नाही आहे, ऐक ना मला जरा कॉफी प्यावीशी वाटते, मग आमच्यातली आई जागी होते आणि आम्ही याला ह्या आम्ही पण कमी पॅम्पर नाही करत याला. मगाशी म्हणत होता स्टेजवर आता मला पट्ट येते. समजलं हा मुद्दा, यू कंटिन्यू मी येतो. पण त्याने म्हणाली की आमच्यातली आई जागी होते. खूप मस्त सिद्ध्या इज अ व्हेरी
गोड बाळ आहे ते. आणि ॲक्टर तर तो अफलातून आहे ह्या मला वाटतं जनरेशनचा तो बेस्ट ॲक्टर आहे असं मला फार वाटतं. आम्ही ट्रेलरमध्ये बघतोय ना ताई, काही काही डायलॉग इतके चपकलपणे इतके छान एकतर ते तुम्हाला ते एंटरटेन करतात, प्लस ना ते एक इमोशनल टचसुद्धा देत आहेत. सो जेव्हा अशा प्रकारचे डायलॉग्स आपल्याला डिलिव्हर करायचे असतात तेव्हा कलाकार म्हणून बॅक ऑफ द माइंड काय विचार म्हणतो, अभ्यास नाही म्हणणार मी पण काय कलाकार म्हणून काय वाटत असतं त्या सिच्युएशन? नाही आपण ती सिच्युएशन जेव्हा फील करतो ना तेव्हा ते आपसुक आपल्याला जो डायलॉग दिलेला असतो तो आपसुक येतो. पण कसं असतं नाटकातलं असं असतं ना की तुम्ही त्या फ्लोमध्येच असता त्यामुळे तुम्ही ते फीलच करत असता. पण फिल्म म्हण सिरियल म्हण यात काम करणं हे टफ एवढ्यासाठीच आहे की तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स असता आणि अचानक ॲक्शन म्हटल्यावरती त्या झोनमध्ये जाऊन तो फील करणं ही गंमत असते. पण प्रत्येक मीडियाची ती गंमत वेगळी आहे ना. म्हणजे जिम्मा दोनबद्दलची एक गोष्ट मी तुला म्हणाले की स्वतःकडे कायमस्वरूपी बांधून ठेव, तर काय ठेव? ही सगळ्यांची फ्रेंडशिप, ट्रू फ्रेंडशिप. म्हणजे क्षिती, हेमंत, सिद्धार्थ, सुहास मावशी, निर्मिती मावशी, सायली ही आमची ॲक्च्युली कोर गँग आहे, ती मी बांधून ठेवेन. आणि दिवाळीचा मुहूर्त ट्रेलर तर आला आहे, गाणीसुद्धा इतकी सुंदर झाली आहेत. 24 तारखेला येतोय झिम्मा दोन प्रेक्षकांच्या भेटीला, काय सांगशील ज्या सगळा महिला वर्ग जो सगळे ग्रुप ग्रुपनी जात होते ते वाट बघतायत आता झिम्मा दोनची, काय सांगा? ॲक्च्युली मला तेच म्हणायचं होतं की आत्ताच बाईपण झाला ज्याच्यात तुम्हाला ग्रुप ग्रुपने जायची आता सवय झाली आहे, आता तुम्हाला कळलं आहे ते टेक्निक बरोबर आहे. पण जेव्हा झिम्मा आला तेव्हा आफ्टर लॉकडाऊन पूर्ण फॅमिली बाहेर पडली होती आणि बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की आम्हाला ना तुम्ही लंडन फिरवून आणलं, सो आता आम्ही तुम्हाला काय फिरवून आणतो आहे हे बघण्यासाठी पूर्ण फॅमिली तुम्ही जाऊन झिम्मा 2 बघा. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा ताई. थँक्यू.